नमस्कार यूट्यूब फॅमिली. अभिनय नाटक दिग्दर्शनातलं चालतं बोलतं विद्यापीठ अभिनय क्षेत्रातील एक बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे नीना कुलकर्णी. 15 ऑगस्ट 1955 रोजी नीनाताईंचा जन्म जोशी कुटुंबात पुण्यामध्ये झाला. पण त्या मूळ मुंबईकर. देहभान, प्रेमपत्र, वटवट सावित्री, महासागर अशा आणि इतरही अनेक नाटकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सवत माझी लाडकी या त्यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी बादल, नायक, गंध, मोगरा फुलला, मिर्च मसाला, सातच्या आत घरात, पछाडलेला, मेरे यार की शादी है, फिर भी दिल है हिंदुस्तानी यांसारख्या अनेक हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी कामे केली आहेत. तर मित्रांनो, अशा दिग्गज अनेक पुरस्कार विजेत्या असलेल्या नंबर वन अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या वडिलांविषयी आज आपण जाणून घेऊया. त्यांचे वडील कोण आणि ते काय करतात? नीना कुलकर्णी यांच्या वडिलांचे नाव व्ही जी जोशी असे आहे. नीनाताईंचे वडील जे जे हॉस्पिटल मुंबईमध्ये मानसोपचार तज्ज्ञ होते. पेशाने डॉक्टर असलेले व्ही जी जोशी यांचा नीनाताईंवर लहानपणापासूनच खूप प्रभाव होता. ते मानसोपचार तज्ज्ञ आणि आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. एका डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या नीनाताई डॉक्टर न होता रंगभूमीकडे वळल्या. त्यांचा हा निर्णय कुटुंबियांसाठी धक्कादायक असला तरी त्यांना त्यांच्या वडिलांनी विरोध केला नाही. या उलट नीनाताईंच्या वडिलांनीच या अभिनय कलेसाठी प्रोत्साहन मदत केली. नीनाताईंच्या वडिलांनी त्यांचे मित्र असलेल्या काशीनाथ घाणेकर यांनी त्यांना गुंतता हृदय या नाटकात त्यांच्या मुलीला नीनाताईंना भूमिका दिली. या नाटकाचे नीनाताईंनी 600 प्रयोग केले. तर मित्रांनो, नीनाताई कुलकर्णी यांचे अभिनय क्षेत्र आणि त्यांच्या वडिलांविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.